नमस्कार, मी विनीत मसूरकर आणि मी वर्षा मसूरकर. सो आम्ही डिसाइड केलं होतं की जसं आपल्याला सुट्टी मिळेल आपल्याला एक सुद्धा हॉलिडे वेस्ट नाही करायचं आहे, म्हणजे घरी झोपून आराम करून घराच्या बाहेर पडायचा. सो आज आम्ही आलो आहोत गवळी देवी वॉटरफॉलला, घनसोली. वर्षा बरोबर? ॲक्च्युली इकडे ना पावसाळ्या दिनामध्ये खूप मजा आहे. आम्ही जो आलो आहे टाईम तर रॉंग आहे, पण तरीसुद्धा एक ट्रॅकिंग म्हणून आम्ही इकडे आलो आहोत आणि फर्स्ट टाईम वर्षाला मी इकडे. वर्षाला जबरदस्ती आज मी घेऊन आलो आहे ट्रॅकिंगला आणि ती जरा रूट बघून. आणि हे बघा, मध्ये झाड पडलेलं इकडे, मी तुम्हाला एकदा दाखवतो. दिसत आहे हे झाड पडलं आणि आपल्याला इकडनं उड्या मारून जायचं आहे, म्हणजे ही जरा थोडी वेगळीच ट्रॅकिंग होणार आहे आपली. अच्छा, गावात वर्षा कशी गेलीस तू? इकडे येण्याचं कारण म्हणजे, सर्वात पहिलं कारण म्हणजे खूप जवळ आहे घराच्या. हार्डली किती किलोमीटर आहे वर्षा आपल्या इकडनं? 14 अर्धा तास. आपल्याला अर्धा तास सुद्धा लागला नाही, हार्डली 25-20 मिनिट. पाम बीच टू पाम बीच आहे. पाम बीच टू पाम बीच वजन पडत ना. ऍक्च्युली इकडे झाडं पडली आहेत की असंच रुट्या कळत नाही. तिकडे ते एक झाड आहे, मोठं झाड आहे आडवं, तिकडे पण बरंच चढून यावं लागलं आणि सेम इकडे हे बघा. तर ते पडलेलं आहेत की मुद्दामून सेट केली आहेत माहीत नाही. दमलीच ना वर्षा? काय एक्सपिरियन्स? हा, धाप लागली मला थोडस चालल्यावर, पण बरं वाटतंय. कारण की झाडांची सावली पण आहे, ऊन पण आहे, मिक्स आहे आणि छान छान फुलं पण दिसत आहेत परत. आणि माझं, मी लास्ट टाइम यांच्यासोबत गेली नव्हती, प्रवळगडला गेलेले. राजगडला पण गेलेलो. नाही, राजगडचा प्लॅन चांगला आलेला. तू आणि उज्ज्वल गेलेलात ना प्रवळगड आणि शूटच नाही झालं. मी नव्हती पहिल्यांदा यांच्यासोबत आणि यांचं पोपट झालं मोठी दुनावती म्हणून पोपट झालं टांग तुझ्या. ऍक्च्युली मी आणि उज्ज्वल ना प्रबळगडला गेलो होतो आणि झालं असं ना, प्रबळगडला जवळजवळ 3 तास लागले आम्हाला चढायला. धमाल आहे एक्सपिरियन्स प्रबळगडचा सुद्धा. पण प्रॉब्लेम असा झाला ना की शूट काहीच नाही झालं, म्हणजे सगळे फुटेज ना करप्ट झाले माहीत नाही का, त्यामुळे मला प्रबळगड दाखवता नाही आलं तुम्हाला. इट्स ओके, असं होत राहतं. पण आम्ही धमाल केलं आहे प्रभागड, म्हणजे शूट नाही झालं म्हणून मी एन्जॉय केलं नाही असं अजिबात नाही, फक्त दाखवता आलं नाही. मी प्रभागडसुद्धा एन्जॉय केलं. तर खूप दिवसांनी असं बाहेर पडले मी. युजली मला ट्रेकिंगचा खूप खूप कंटाळा येतो, पण विनीतने खूप फोर्स केला की चल बरं वाटेल, आवडेल. आणि खरंच असंच आहे, खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली डोंगर आहे पूर्ण, पण जसं गावी माळावर जातो वरती माळ रानावर तसंच आहे. थोडं गवत सुकलं आहे, इट्स ओके, पण उंच झाडांची सावली आहे ते, त्यामुळे ते छान वाटते. ऊन सावलीचा खेळ आहे पूर्ण. आणि जसं जसं आपण चढतोय ना, तर प्रॉपर जास्वंदाची खूप छान छान झाडं आहेत. म्हणजे लाल रंगाची जास्वंद नॉर्मल तीच आहे, पण पूर्ण बहरलेली आहेत. बोगनवेलची आहेत, रानटी इतर झाडं आहेत. पुढे अजून जाऊन जी जी कळतील ती मी तुम्हाला सांगेन. पण खूप बरं वाटतंय, फक्त झाडांचा सोसो वारामुळे जसा आवाज येतोय ना टिपिकल, तो येतोय. पक्ष्यांचा छान आवाज येतोय, लांबून गाड्यांचा थोडासा आवाज आहे. काही की हायवेला लागून आहे हे, पण ते पण खूप वेगळं वाटतंय. अगदी घाटात जसं गाड्यांचा आवाज येतो तसं खूप छान वाटतंय. असं थोडा बसल्यावर एकदम मस्त गारवारा आनंद देतोय. जस जसं आम्ही वर जातो आहोत ना, इथे ना एक बोर्ड आहे जो वन विभागाने लावलेला आहे, म्हणजे खूप वर्षापूर्वी इथे ना वाघ सुद्धा यायचे. हा वर्षा, तसं आहे की ते बोर्ड आहे, जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला तो बोर्ड दिसेल. आणि त्यांनी वाघाचं महत्त्व तर इथे लिहिलंच आहे, पण जे कोकणातले आहे, म्हणजे असं मी कोकणामधलं आहे, वर्षा कोकणामधली आहे, तर तिकडेसुद्धा आपण वाघासाठी एक नैवेद्य ठेवतो. हा वर्षा, मी प्रत्येक वेळी हा वर्ष यासाठी बोलतो कन्फर्म करण्यासाठी. नंतर ती घरी गेल्यावर बोलते काय बोललास तू.
आणि ना कंप्लीट जंगल ट्रॅक आहे. जसं मगाशी सुद्धा वर्षा बोलली की तुम्हाला की पक्ष्यांचे आवाज खूप क्लिअरली ऐकला येतात इकडे तुम्हाला, त्यामुळे आम्ही दोघे ते एन्जॉय करतो. हे लोकेशन जे आहे ते ॲक्च्युली सिटीच्या मधोमध आहे. तुम्हाला दिसत असेल तिकडे सगळ्या बघा बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंग्स आहेत, टॉवर आहे आणि इकडे कंप्लीट जंगल. आणि जंगलामध्ये वर्षा जबरदस्ती आलेली वर्षा ट्रॅकिंगला. घरी गेल्यावर मला शिव्या घालणार तू. जर तुम्हाला जंगल ट्रॅकिंगची मजा घ्यायची असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की इकडे या. पावसात आला तरी चालेल आणि ऑट डेला या, ज्या कारणाने तुम्हाला इथे गर्दी मिळणार नाही जास्त. ओहो वर्षा मस्तपैकी पुढे चालते आहे, वॉक करते आहे. हाच आहे ना रोड की पुढे आहे अजून चुकीचा आहे? ॲक्च्युली ते ना दोन रोड जात आहेत त्यामुळे कळत नाही की नक्की कोणता रोड जातो आहे वरती. हाच असेल, चल जाऊ मी पुढे. पाणी आणणं खूप महत्वाचं आहे इकडे अशा ठिकाणी, इथे काही सोय नाहीये. एकदम गाडी पार्क करतो तिथे एक आंटी आहे सरबत वगैरे विकणारी, पण वरती चढताना जास्त गरज आहे. त्यामुळे हे आणलं खरंच बरं झालं. आणि प्लॅस्टिक आणू नका, अशाच बॉटल्स कॅरी करा जेणेकरून आपल्या पर्यावरणाला आपल्यामुळे काही हानी होणार नाही. परत इथे आता जर टॉपला आलो आपण, इथून बेसिकली धबधबा चालू होतो आणि खाली डीपमध्ये तो वाहतो. इथून पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आपल्याला दिसतोय. नवी मुंबई ठाण्याचा जो मध्यभाग आहे तो पूर्ण इथून कॅप्चर करता येतोय. पूर्ण म्हणजे आता आपण शहरातून बाहेर आलोय, या इंडस्ट्री आधीपासून इथे आहे, शहर पसरलंय, त्यामुळे आपण इथे आता सध्या सरकलोय. तर प्रॉपर जे आहे इंडस्ट्री इकडे रबाळे वगैरे जे ट्रान्स हार्बरला लागून जे आहे ना, तिथून पूर्ण हा व्ह्यू दिसतोय. दूरवर खाडीचा भाग देखील दिसतोय, अप्रतिम सौंदर्य आहे. एवढंच की आता फक्त जास्त सिमेंटचं साम्राज्य झालेलं आहे बस. पण ठीक आहे, आता आहे त्यात आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे सगळं. आहे तो आनंद घेतोय, मस्तपैकी टॉप लेवून वारा मस्त सुटलाय, ऊन लागतंय पण त्याचा त्रास नाही होत आहे, शांत आहे, माझा एकटीचा आवाज आहे. आता फक्त मी हे एन्जॉय करणार आहे. थँक्यू विनीत. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सुद्धा बोलायचं होतं, कारण मसूरकर्स लाईव्हचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. आणि आमच्यासाठी तुम्ही फक्त सबस्क्रायबर नाही आहात तर मसूरकर लाईव्हचा एक पार्टच आहात. म्हणून त्यानिमित्ताने आम्ही आमचे जे 1000 सबस्क्रायबर झाले आहेत त्यासाठी जो आता आम्ही हा व्हिडिओ अपलोड करू गवळीदेवी वॉटरफॉलचा, त्यामध्ये जे पहिले 5 कमेंट येतील ना त्यांना आम्ही त्यांच्या पण चिठ्ठ्या काढू बरोबर, नावं लिहून ड्रॉ करू आणि त्यातले फर्स्ट जे 2 येतील त्यांना एक छान गिव्ह अवे असेल, जे मसूरकर्स लाईव्ह ची आठवण असणार, म्हणजे गिफ्ट करणार आपण. गिफ्ट असणार म्हणजे वर्षाला असं बोलायचं की आम्ही जे 5 पहिले कमेंट येतील त्यापैकी 2 जणांची नावं म्हणजे 5 जणांची नावं आम्ही एका चिठ्ठीमध्ये लिहू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हिडिओ सुद्धा आम्ही त्याचा बनवू की जे 2 चिठ्ठ्या पहिल्या येतील त्यांना आम्ही मसूरकर्स लाईव्ह कडनं काहीतरी एक गिफ्ट गिव्ह अवे म्हणून देऊ आमची आठवण म्हणून. तर नक्कीच म्हणजे मी कधी आम्ही आमच्या कोणत्या व्हिडिओला कधीच बोललो नाही की शेअर करा किंवा सबस्क्राईब करा हा वर्ष, कारण काय आमच्या मेमरीज आम्ही अपलोड करतो आहोत त्यामुळे आम्ही कधीच बोललो नाही. तर यावेळी मी नक्कीच सांगेल की कमेंट करा. आपण निघालो आहोत घरी. बोल बोल इकडे फोन करून रिटर्न जातोय. बोल आता पण परतीचा प्रवास आपला चालू झालाय त्यामुळे चंड जेवढं अवघड नाही वाटलं तेवढं उतरायला अवघड आहे. इथून ना हा इकडे निघालो तर आपण निघालेलो आहोत बॅक टू होम. तर छान वाटतंय, उतरताना पण थोडा त्रास होतोय, पाय सांभाळून टाकावा लागतो, खडी आहे खूप, स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. पण ऑफकोर्स पावसाळा नाही आहे त्यामुळे जमून जाईल आरामात. आणि एक्सपिरियन्स जर छोटं ट्रेकिंग करू शकतो ज्यांना अगदीच नाही आवडत त्यांनी, तर मी घड्याळ लावलेलं
3 वाजता स्टार्ट केलेलं, 3:35 पर्यंत आम्ही ॲट द टॉप तिथे होतो, त्यामुळे खूप बरं वाटलं, काही त्रास नाही झाला. ते ॲक्च्युली नेक्स्ट डे कळेल, पाय जरा गुरुपटले की आता नाही कळणार, पण मजा आली, थोडा एक्सपिरियन्स वेगळा होता आणि निसर्गात नेहमीच मजा येते. बहुतेक आपण चुकलेलो आहोत, नाही इकडे नाही आलो आपण, तिकडनं खालून जाऊया का, नाही माहित नाही कुठे भलतीकडनं बाहेर पडलो तर. हा चला बोलण्याच्या नादात रस्ता चुकलोय, सगळे रस्ते सेमच वाटत होते का, झाड आता पडलं असेल तर असं आहे का. बरोबर आलो ना. आता जरा घसरण उतरण सगळं आलंय, तुम्ही कॅमेरा. हा आता डिप्ट आहे हे थोडं, त्यामुळे आता कॅमेरा बंद करते आणि आता मी इकडे देते, ते सेफ असेल. सो होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला सुद्धा इथे विजिट करायचं असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही पावसामध्ये या, अजून चांगलं क्लायमेट असेल, कारण का आम्ही सुद्धा पावसामध्ये आपण प्लॅन करतो आहोत ना, जबरदस्ती मीला पावसामध्ये सुद्धा घेऊन येईल. आणि आता सुद्धा चांगलं आहे पण तुम्हाला असं ग्रीनरी नाही मिळणार, पण एन्जॉय नक्की कराल तुम्ही. आणि ते कमेंट करायचं विसरू नका जर तुम्हाला गिफ्ट हवं असेल तर. चलो बाय, टेक केअर, काय बाय, तू पण करणार, थँक्यू, हा मला पण गिफ्ट मिळेल. हा बाय.